आजच्या या कुंडलच्या मैदानाचं ऐतिहासिक महत्त्व महाराष्ट्राला माहीत आहे, तसंच कर्नाटकच्या ऐतिहासिक बेडकेळचं महत्त्व हे पूर्ण कर्नाटकाला माहीत आहे। कारण का जसं या महाराष्ट्रातून या कुंडलचा आदर्श घेतला पूर्ण महाराष्ट्रानं, तसंच बेडकेळचा आदर्श पूर्ण कर्नाटकाने घेतलेला आहे, हे कुठेही लपून राहिलेलं नाही। कारण का 100-125 वर्षापासून बेडकेळच्या कुस्ती परंपरेला चालना देण्याचं काम बेडकेळकरांनी काम केलेलं आहे। यंदाचं बेडकेळचं मैदान दसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी 7 तारखेला मैदान इथं बेडकेळ कुस्ती कमिटी हजर आहे। इथं अशोक नारे पहिला मैदान घेत होते, परवा ते आपल्यातून निघून गेलेले आहेत। त्यांचे चिरंजीव, त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा सुनील नारे साहेब चालवतात, तसेच अनेक त्यांचे सर्व सहकारी इथं आलेले आहेत। त्याचबरोबर सह्याद्री कारखान्याची कुस्ती कमिटी हजर आहे। सर्वांना बेडकेळचंही त्यांनी निमंत्रण देत आहेत, तरी सर्वांनी 7 ऑक्टोबर 2022 बेडकेळ इथे हजारोच्या संख्येने उपस्थित राहावा। अनेक कुस्त्या इतिहासात झालेल्या आहेत, तिथं आल्यानंतर आपणाला बेडकेळच्या माध्यमातून इतिहासाची पुनरावृत्ती दिसेलच। तर नारे आपलं 1 मिनिट सर्वांना मैदानचं आमंत्रण आणि निमंत्रण देत आहेत। श्री सिद्धेश्वर चरणी नमस्कार करून आपणास मी आमंत्रण देत आहे की पुढच्या महिन्याच्या 7 तारखेला जंगी कुस्ती मैदान होणार आहे बेडकेळला। तरी सर्वांना मी आमंत्रित करतो, सर्व पैलवानांनी येऊन, मोठे गटातले छोटे गटातले सर्वजण पैलवान येऊन याचा लाभ घ्यावा असं मी कळकळीची विनंती करतो। धन्यवाद नारे साहेब, धन्यवाद।